राजा, कर्म करणारे तीन प्रकारचे लोक आहेत या जगामध्ये। सात्विक कर्म करणारे, राजस कर्म करणारे आणि तामस कर्म करणारे, अशा तीन प्रकारचे लोक आहेत। आणि त्यांच्या भगवंताच्या श्रद्धेमध्ये सुद्धा काय आहे, बदल आहे। कुणाची भगवंतावर श्रद्धा आहे, कुणाची नाही। कुणी भगवंताला तात्पुरतं मानतो, कुणी भगवंताला आपलं सर्वस्व जीवन मानतो, कुणी ही मानतच नाही। अशा प्रकारचे विविध लोक या जगामध्ये आहेत। आणि म्हणून त्यांच्या कर्माच्या गती सुद्धा काय आहेत, वेगवेगळ्या आहेत। कमी अधिक प्रमाणामध्ये या सर्व गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये घडत असतात। आणि अशा प्रकारे निषिद्ध कर्मरूप करणारे, भगवंतावर श्रद्धा नसल्यामुळं, समान कर्म नसल्यामुळं त्यांना समान फळ मिळत नाही। आणि म्हणून अनादि अविद्येमुळे कामना मनात धरून केलेले निषिद्ध कर्माचा परिणाम म्हणून हजारो प्रकारचे नरक या जीवांना भोगावे लागतात। याचं विस्ताराने अशा प्रकारचं वर्णन आलेलं आहे। परीक्षितानं विचारलं, भगवान आपण ज्या नरकाचं वर्णन करू इच्छिता ते नरक कुठं आहे? तो या पृथ्वीवर आहेत कि काय कोण्या देशामध्ये आहेत कि काय त्रैलोक्यामध्ये आहेत, अंतराळामध्ये आहेत, कुठे आहे ते नरक? शुकाचार्य बोलायला लागले, राजा हे त्रैलोक्याच्या आतच आहेत, पृथ्वीवर नाहीत। पृथ्वीच्या पलीकडे अशा प्रकारचे दक्षिण दिशेला, पृथ्वीच्या खाली पाण्याच्या वर दक्षिण दिशेला अग्निश्वात इत्यादी अशा प्रकारचे पितृगण राहत असतात। आपले जे पूर्वज आहेत, सगळे आपले पूर्वज जे पृथ्वी लोकाला सोडून, मृत्यू लोकाला सोडून, या पंच महाभूताच्या देहाला सोडून जे जे जीव गेलेले आहेत ते कुठे गेलेले आहेत? दक्षिणेकडे। त्या ठिकाणी ते राहत असतात आणि काय करतात? अत्यंत एकाग्रतापूर्वक आपले जे वंशज आहेत, आता आपण आहोत, यांच्या करता ते मंगल कामना करत असतात। मंगल कामना कधी करतात? त्यांना आपण या ठिकाणी अन्नदान केलेलं त्यांच्या नावानं, जे आई वडील काबाड कष्ट करून आपल्या लेकरा बाळाकरता, नातवाला पंतवंडा करता, सगळी धन संपत्ती, घर दार, जुमला शेत जमीन सगळं अशा प्रकारचं ठेवून जातात महाराज। कुणी घेऊन गेले का सोबत? जमीन कमवलेली कुणीही सोबत नेलं नाही, धन कमवलेलं कुणीही अशा प्रकारचं सोबत नेलेलं नाही, सगळं कुणाकरता? आपल्याकरता ठेवून गेलेले आहे। धनानि भूमो पशवश्च गोष्ठे, भार्या गृहद्वाराणि जनस्मशाने। कर्मानुगो गच्छति जीव एकः, प्रत्येक माणसाचं कर्म तिथपर्यंत जात असत। काही आपल्या सोबत नेता येत नाही, असे असणारे आपले वंशज गेलेले, सगळी संपत्ती घरदार आपल्याकडे साठी सोडून गेले। आणि मग आपलं कर्तव्य काय आहे मुलाचं? आपल्या आई वडिलांच्या प्रित्यर्थ, आपल्या आजी आजोबांच्या प्रित्यर्थ, त्यांच्या तिथीला अन्नदान, नाम संकीर्तन, कीर्तन, भजन, अन्नदान त्या दिवशी घडावं। कोण्या दिवशी? आपले जे पूर्वज निघून गेलेले आहेत ती तिथी। श्रीमंत असे मोठा कार्यक्रम करावं, साधारण परिस्थिती असे 5-25 आपले भजनी टाळकरी बोलून भजन करावं, अन्नदान करावं। गरीबातली गरीब परिस्थिती असे 5 वारकरी जेवू घालावे आपल्या तिथीला, कारण आपले पितृगण त्या ठिकाणी वाट पाहत असतात, कारण आपण केलेलं अन्नदानच त्यांना प्राप्त होते।